बातमी अशी आहे की पुण्यातील गणपती मंडळाचा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. शनिवारवाडा ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीपर्यंत रस्ता गणेश भक्तांनी फुलून गेला. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातील गणपती आराध्याचा हा शेवटचा रायवर असल्यामुळे आपण ही गर्दी बघू शकतो. मी शब्दात वर्णन करायची गरज नाही, सचिनच आपल्याला सांगेल ती, मी व्हिज्युअली दाखवेल ती. बघा, ही समोर इकडं भाऊ रंगारी आहे, समोर ते दगडूशेठ दिसतोय आणि ही सगळी बघा आत्ता इथं ही परिस्थिती आहे. म्हणजे दगडूशेठ अजून लांब पुढं आहे, मी आणखीन ही पुढं लक्ष्मी रोड आहे, बेलबाग चौक आहे, इकडे बाबू गेनू मंडई, नंतर गुरुजी तालीम, तांबडी जोशी, नंतर राजाराम मंडळ, असं एक पुण्यातील गणपती आरास बघण्याचा जो रूट आहे तो असं इथून सरवतो. ही गणेश गल्ली आहे. म्हणजे बघा, इकडे आता एवढी गर्दी झाली की मध्ये त्यांना थांबावं लागले पोलिसांना, एवढी प्रचंड गर्दी आहे. आणि ही सुरुवात आहे. आता साधारण जशी जशी रात्र वाढत जाईल लाईटिंगचे गणपती सुरू होतील. म्हणजे तिकडे नातू बघला, आपल्याला माहिती लाईटिंगचा गणपती फेमस. ही सगळी आरास बघण्यासाठी आज रविवार आहे शेवटचा, म्हणून ही सगळी गर्दी आहे. पुणेकर तर आहेतच आहेत, पण मला माहिती सगळे हॉस्टेलचे विद्यार्थी असतात किंवा पुणेकरांकडे आपल्या गावाकडले लोक आवर्जून गणपती बघायला गणपती काळात पुण्यात येतात. हीच ती सगळी गर्दी आहे. आणि रात्रभर, म्हणजे काल तर रात्री 4 वाजेपर्यंत अशीच गर्दी होती आणि गर्दी उत्तरोत्तर अशीच वाढत जाईल, कारण उद्या सोमवार शेवटचा दिवशी आणि परदिवशी आनंद चतुर्थी असल्यामुळे बाप्पाचं विसर्जन होईल. लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाईल. त्याच्या आधी ही आराध बघण्यासाठी, हे बघा, ही पब्लिक, ही आम्ही सांगत नाही, ही रिस्पॉन्स देतात पब्लिक, हा जल्लोष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे, सर चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.